सर्वप्रथम आपला दौरा कसा होता आणि दौऱ्याच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत होत्या त्यामुळे आपला दौरा व्यवस्थित पार पडला? दौरा अगदी व्यवस्थित शेड्यूल प्रमाणे पार पडला, लवकरही आलो नाही उशिराही आलो नाही, त्यामुळे वेळेतच आलो आहे. आता घडामोडी अशा आहे की ठाकरे गटाच्या आमदारांनी सचिवांना पत्र दिलेलं आहे, उपाध्यक्षांना देखील पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात काही मागण्या केल्या. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जेवढ्या फाईल झाल्या त्या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न राहील आमचा. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की यातली प्रोसिजर लेंदी प्रोसिजर आहे, यात सर्वप्रथम पॉलिटिकल पार्टी नेमकी कोण रिप्रेझेंट करत होतं ह्याचा निर्णय होणं आवश्यक आहे. हा निर्णय संपूर्ण इन्क्वायरी इनिशिएट केल्यानंतरच घेण्यासंदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. आणि एकूण हे पिटिशन चालवत असताना सी पी सीचे सगळे याला नियम लागू होतात, त्या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी लागू होतात, तर त्या सगळ्या तरतुदींचं योग्यरित्या ॲप्लिकेशन करूनच आपण हा निर्णय घेऊ. आता मागण्या सगळेच करतात, परंतु कायद्यानुसार कायद्याची ज्या तरतुदी आहेत ज्या प्रोसिजरल ॲस्पेक्ट्स कम्प्लीट करायचे आहेत ते सगळे आपण पूर्णपणे पार पाडल्यानंतरच निर्णय घेऊ. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये हे कार्डिनल प्रिन्सिपल आहे, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे आपल्याला घाई पण करायची नाही आणि कारणाशिवाय विलंबही करायचा नाही आहे. आपण सर्वांनी आश्वासित राहावं की जो निर्णय होईल तो नियमाच्या आधारावर, संविधानातले ज्या तरतुदी आहेत त्याच्या आधारावरती आणि सुप्रीम कोर्टने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सच्या आधारावरतीच आपण योग्य निर्णय घेऊ. पण अध्यक्ष नसताना उपाध्यक्षांकडे अधिकार येतो. आज उपाध्यक्षांच्या कोर्टामध्ये बॉल गेला आणि उपाध्यक्षांनी घाईने सगळेच निर्णय लगेच घेऊन टाकले असते तर आज सरकार पडलं असतं की? हे पहा, हे पहा, उपाध्यक्षांचे अधिकार किती असतात आणि काय असतात हे उपाध्यक्षांना अगदी चांगल्या रित्या माहिती आहे. उपाध्यक्षांचे अधिकार हे केवळ विधानसभा अध्यक्षांचं कार्यालय रिक्त असतं, म्हणजेच त्या पदावर ज्या वेळेला कोणाची नियुक्ती झाली नसते त्यावेळेला ते अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. त्याच्या व्यतिरिक्त विधानसभा उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार येत नाहीत. पण माहिती तर अशीही त्यांनी सांगितलं की अध्यक्ष जर का परदेशात असेल तर उपाध्यक्षांकडे अधिकार ऑटोमॅटिक येतात. नाही, आता आता कोण काय म्हणाल त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही आहे.